नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात घेतले चार रा राज्या चा मोठे आणि महत्त्वाचे निर्णय नऊ जून म्हणजेच बुधवारपासून हे संपूर्ण निर्णय संपूर्ण राज्यामध्ये लागू होणार आहे त्यानंतर बघा ई पास रद्द राज्य सरकारचा मोठा निर्णय त्याचबरोबर आता संपूर्ण राज्यामध्ये एस टी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर लसीकरणासंदर्भात सुद्धा केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर मोफत गॅस सिलेंडर आणि मोफत अन्नधान्य अत्यंत महत्वाचे सर्वांसाठी ही मोठी खुशखबर आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि यासोबतच इतर काही महत्वाच्या बातम्यांविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बट्टावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातम्या आसा विस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा संपूर्ण राज्यामध्ये एस टी सेवा सुरू पाचची सुद्धा गरज नाही बघा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी वगळता एस टीची ची राज्यातील सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच होती आता आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा एस टीची सेवा पूर्वत होत आहे काही जिल्ह्यातील निर्बंध होत असल्याने यशने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही जाता येणे शक्य होणार आहे अशी माहिती सुद्धा महामंडळाकडून देण्यात आली आहे राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच कोरोनाचे निर्बंध शिथिल केले गेले आहेत पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच कोरोनाचे निर्बंध सुद्धा शिथिल केले आहे आणि यामध्ये पहिल्या चारही स्तरामध्ये मोडणाऱ्या जिल्ह्यामध्ये सर्व प्रवास ई पास शिवाय करता येणार आहे त्यानंतर दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा संपूर्ण भारतामध्ये एकवीस जून पासून मोफत लसीकरण करणार केंद्र सरकार उचलणार सर्व खर्च बघा भारतामध्ये गेल्या शंभर वर्षात अशी महामारी आली नव्हती या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या वर्षात दोन मेड इन इंडिया बनवून दाखवले आहेत असं वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल राज्य सरकारला एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही अशी घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे भारतामध्ये सर्वांना मोफत लस दिली जाईल ज्यांना मोफत लस नको असेल खासगी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेणार असतील त्यांना पंचवीस टक्के लसी उपलब्ध असतील खासगी रुग्णालयामध्ये एकशे पन्नास रुपये भरून लस घेता येईल असं मोदींनी स्पष्ट केलं आहे त्यानंतर तिसरी महत्वाची आणि मोठी बातमी बघा बघा कोटी जनतेला मोफत मोफत राशन अन्नधान्य मिळणार तर मागील वर्षी लॉकडाऊन लावावा लागला होता त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार आठ महिने मोफत राशन पुरवलं होतं या वर्षी ही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जून पर्यंत ही योजना राबवण्यात आली होती ही योजना आता दिवाळीपर्यंत लागू असेल महामारीच्या काळामध्ये सरकार गरीबांसाठी त्यांचा साथी बनून उभा आहे नोव्हेंबर पर्यंत कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे त्यानंतर सर्वांसाठी एक, एक बातमी समोर आली आहे बघा मोफत मिळणार गॅस सिलेंडर तीस जून अंतिम तारीख नोव्हेंबर पर्यंत दिल्लीमध्ये एल जी गॅस सिलेंडरची पण डिसेंबर पासून त्याचे दर वाढू लागले फेब्रुवारी पर्यंत सिलेंडरची किंमत ही आठशे एकोणीस रुपयांवर पोहोचली होती परंतु आपण माहीत आहे का आपण विनामूल्य एलपीजी सिलेंडर खरेदी करू शकता यासाठी ऑनलाईन च्या पी एलपीजी गॅस बुकिंग सेवेद्वारे आपण आपल्या घरात बसल्या बसल्या एका क्लिक वर सिलेंडर मागू शकता, महत्वाचे म्हणजे जे ग्राहक पहिल्यांदा पेटीएम ऍप वापरून एलपीजी सिलेंडर ची मागणी करतात त्यांना आठशे रुपयापर्यंत कॅशबॅक मिळेल